TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. नाही आक्रमण करावे लागतील. पॉवर हिटिंग साठी ओळखले जातात, लांबच लांबवर षटकार मारण्यासाठी ओळखले जातात. परंतु त्यांना रोखण्यासाठी गोरेगावचा असा गोलंदाज ज्याच्या गोलंदाजीची चर्चा देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, भारतात आहे, अगदी आखाती देशांपर्यंत फिरोजच्या गोलंदाजीची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. तेच फिरोज येत आहेत गोरेगावचे खेळाडू गोलंदाजीसाठी. व्यावसायिक संघांमध्ये सातत्याने त्यांना आपण खेळताना पाहतो, गोरेगावकर गोलंदाज. परंतु समोर आहे एक गुजरातचा खेळाडू आणि एक टेनिस क्रिकेटचा बाहुबली मॅन फ्रॉम नालासोपारा, सुमित. ओ, पहिला बॉल, वेग पहिला मिळाला, वेग ही त्यांची ओळख आहे आणि वेगातच टाकलाय पहिला बॉल. पाठवलं यष्टीरक्षकाच्या दिशेने, टप थोडासा कट देखील होताना पहिला मिळाला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल. धावांसाठीचा संघर्ष टर्फ रेडिकचा सुरू आहे, परंतु करावे लागतील आक्रमण, मारावे लागतील षटकार चौकार. कमी गतीचा चेंडू, त्याला समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक, चांगला प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे, येतोय षटकार. चांगला फटका खेळतायत, कमी गतीचा चेंडू करायला गेले, स्लोवर राऊंड मात्र फुल टॉस गेला, त्याचाच फायदा घेतला आणि समोर षटकार. यावेळेला वेगात, भन्नाट वेगात चेंडू टाकला गेला. विक्रांत आले तिकडे, एक धाव मिळेल. चांगलं कमबॅक होताना पाहिलं मी ते फिरोज यांच्याकडून देखील. एका बाजूला बंटी आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुमित ढेकळे आहेत आणि धाव फलक जर पाहिलं तर 13 आहे. कोकणातून कोणी, मुंबईतून कोणी, उत्तर महाराष्ट्रातून कोणी, मराठवाड्यातून. यावेळेला आक्रमण, बाहुबली सुमित ढेकळे, सिक्सर किंग यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पार 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 पार, षटकार. तब्बल आतापर्यंत 13 धावा गणल्या जात आहेत, तब्बल 13 धावा, दोन षटकार देखील येताना पाहायला मिळाले. फिरोज पहिला चेंडू जबरदस्त होता, त्यानंतर जर पाहिलं तर दोन आक्रमण केली गेली त्यांच्यावर. तीन षटकांची मॅच आहे, 18 चेंडूंमध्ये मोठं आव्हान उभं करायचंय समोरच्या दिशेने. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला बाहुबली सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून 6 धावा, येतोय षटकार. मी या टीम मध्ये काय आहे दाखवून देत आहेत. महत्वाच्या मॅच मध्ये सुमित ढेकळे यांची बॅट बोलायला लागली आहे. बॅक टू बॅक षटकार खेळले जात आहेत सुमित ढेकळे यांच्या बॅट मधून. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवले आतापर्यंत. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला सुमित ढेकळे यांच्या बॅट मधून आलेला हा फटका लगातारचा, तिसरा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, सुमित साईडी टाळ्या होताना पाहायला मिळत आहेत. प्रसाद जी, पहिल्या षटकात 6, या षटकात 25. हेच तर सर क्रिकेट आहे, कधी धावा तर कधी निर्धाव चेंडू, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज हवी ठरतो, कधी क्षेत्ररक्षण करणारा संघ तर कधी फलंदाजी करणारा संघ. पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ हवी होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये